नमस्कार बालमित्र हो, इयत्ता 4 विषय इंग्रजी युनिट क्रमांक 5 मधील अ विजिट टू अ गार्डन हा पाठ आपण अभ्यासत आहोत. चिल्ड्रन ऑफ क्लास 4B वेंट टू अ बिग गार्डन फॉर अ पिकनिक. 4 मधील मुले एका मोठ्या गार्डनला भेट द्यायला गेली, म्हणजे सहलीला गार्डनमध्ये ती गेली. ॲट द गेट दे सॉ अ बिग बोर्ड. आणि त्या गार्डनच्या गेटजवळती त्यांनी एक खूप मोठा बोर्ड बघितला, म्हणजे फलक बघितला. द नेम ऑफ द डिफरंट पार्ट ऑफ द गार्डन वेअर रिटन ऑन द बोर्ड. आणि त्या बोर्डवरती गार्डनमध्ये असलेल्या विविध भागांची नावे दिलेली होती. वन बिलो द अदर, व्हॉट अ लॉंग लिस्ट, द चिल्ड्रन सेड. आणि त्यातील एक मुलगा म्हणाला की किती मोठी लंबी यादी ही आहे. वेअर शॅल वी गो फर्स्ट, आपण आता पहिल्यांदा कुठे जायला हवं. समवन आस्क, कुणीतरी विचारलं. टू द लेक, बोटिंग, मेनी चिल्ड्रन सेड. आणि बरेचसे मुलं म्हणाले की आपण आता तलावाजवळ जाऊ, तिथे आपल्याला नावमध्ये बसायचे आहे. बट हाऊ डू वी गो देअर, पण आपण तिथे कसे जायचे, कारण तिथे जायचा रस्ता कोणालाही माहिती नाही. सी देअर इज अ मॅप ऑफ द गार्डन हियर. आणि बघा, इकडे गार्डनचा एक नकाशा दिलेला आहे. वी विल सी द मॅप, आपण तो नकाशा बघूया. अँड फाइंड आउट वे टू द लेक, आणि तळ्याकडे म्हणजे तलावाकडे जाणारा रस्ता शोधूया. द टीचर्स टूक द चिल्ड्रन टू द लेक फॉर बोट राइड्स. आणि शिक्षक मुलांना त्या तलावाकडे घेऊन गेले नावमध्ये बसण्यासाठी. देन दे सॅट अंडर अ ट्री टू ईट सम स्नॅक्स. आणि नंतर ते एका झाडाखाली नाश्ता करण्यासाठी बसले. देअर वॉज अनदर बिग बोर्ड नियर द ट्री. तिथे त्या झाडाजवळ अजून एक मोठा बोर्ड होता. देअर वॉज अ चार्ट ऑन द बोर्ड विथ पिक्चर्स ऑफ ट्री इन इट. आणि त्या झाडाजवळील बोर्डवरती झाडांची चित्र असलेला एक बोर्ड होता, म्हणजे एक तक्ता होता. व्हॉट डज इट मीन टीचर, द चिल्ड्रन आस्क. आणि मुलं म्हणाले, सर याचा अर्थ काय.